सभापति महोदय, दोन प्रस्तावांवर या ठिकाणी चर्चा झाली. एक प्रस्ताव, तीन प्रस्ताव आहेत, तीन प्रस्तावांवर, दोन विरोधी पक्षाचे, एक दोन विरोधी पक्षाचे आणि एक सत्तारूढ पक्षाचा. आणि सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी मांडला. सन्माननीय प्रवीण दरेकर यांनी देखील सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला. या सगळ्या प्रस्तावांवर सन्माननीय श्री भाई जगताप, सन्माननीय श्री एकनाथराव खडसे पाटील, सन्माननीय श्री कपिल पाटील, श्रीमान अनिल परब, श्रीमान अरुण लाड, श्री महादेवराव जानकर, श्री नरेंद्र दराडे, श्रीमती प्रज्ञाताई सातव, श्री अमोल मिटकरी, श्री निलय नाईक, श्री धीरज लिंगाडे, श्री सचिन अहिर, श्री सुधाकर अडबाले, श्री आमशा पाडवी, त्याचप्रमाणे श्री प्रसाद लाड, श्री अनिकेत तटकरे, श्री प्रवीण दटके, श्री सत्यजित तांबे, श्री सुरेश धस, ऍडव्होकेट अभिजित वंजारी आणि आमचे मित्र शशिकांतजी शिंदे, या सर्व सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलं. काही प्रमाणात सूचना केल्या, काही टीका केली, पण मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये हे सभागृह तयारी याकरताच झालंय की महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा याचं प्रतिबिंब इथे उमटलं पाहिजे. ते कधी सत्तारूढ पक्षाकडनं उमटतं, ते कधी विरोधी पक्षाकडनं उमटतं, आणि हे जे सगळं प्रतिबिंब आहे हे एकत्रितपणे एका कॉमन विल मध्ये परिवर्तित होत असतं. आणि शासनाची जबाबदारी असते की हा जो काही हे कॉमन विल आहे या आधारावर शासनाने आपली वाटचाल करावी, आपली कारवाई करावी, आपले नीती त्या ठिकाणी तयार करावी. आणि म्हणून खरं तर अनेक मुद्दे या ठिकाणी आलेले आहेत आणि सभागृह याच्याशी सहमत असेल की सगळ्या मुद्द्यांचं एका उत्तरामध्ये मी समावेश करून उत्तर देऊ शकेल अशी परिस्थिती नाही. पण ठळकपणे जे मुद्दे या ठिकाणी आलेले आहेत त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. काही वैयक्तिक मुद्दे जे आले आहेत त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करीन. तथापि काही लोकांचे मुद्दे कदाचित राहून जातील तर ते कालोघात त्याची उत्तरं देखील देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करू. विशेषतः या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर देखील एक मोठी चर्चा झाली. आणि अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेचा जो विचार आपण करतो हा आकड्यांच्या आधारावर करतो, पण मला असं वाटतं की प्रवीण दरेकरांनी एक अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी मांडला की सेफ्टी परसेप्शन हे अधिक महत्वाचं असतं. एखाद्या व्यक्तीला सुरक्षित वाटणं, उदाहरणादाखल आपण मुंबईचा विचार केला तर वर्षानुवर्ष मुंबई ही इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत महिलांना सेफ वाटते. महिला इथे रात्री देखील प्रवास करतात आणि हे वर्षानुवर्ष मुंबईने जपलंय. हे सेफ्टी परसेप्शन आहे की मला रात्री 10 वाजता लोकलमध्ये गेल्यानंतर मी सुरक्षित राहीन, हे सेफ्टी परसेप्शन आहे. आणि मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं असतं. अनेक वेळा आपण संख्या किंवा आकडेवारी जी सांगतो, आता सांगितलं गेलं की महाराष्ट्र गुन्ह्यांमध्ये तिसरा आहे, तर महाराष्ट्र मोठा आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे, देशामध्ये 2 नंबरची लोकसंख्या ही महाराष्ट्राची आहे. आपण ऍब्सोल्यूट नंबरमध्ये गुन्हे कधी पाहत नाही, दर 1 लाख लोकसंख्येमागे गुन्हे किती आहेत अशा प्रकारे गुन्ह्यांची गणना केली जाते. आणि आपण तो जर विचार केला तर दर 1 लाख गुन्ह्यांमागे भारतीय दंड संविधानाचे जे गुन्हे आहेत त्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 294.3 इतकं आहे आणि त्यानुसार महाराष्ट्राचा क्रम हा देशामध्ये 10वा आहे.
अगरी आपण आता चालू वर्षीच्या म्हणजे 2023 च्या अखेर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत याचा आपण मागील वर्षीशी जर तुलना केली तर त्याच्यामध्ये देखील 5493 गुन्ह्यांची घट आहे. खुनामध्ये घट आहे, दरोड्यामध्ये घट आहे, जबरी चोरीमध्ये घट आहे, घरफोडीमध्ये घट आहे, चोरीमध्ये घट आहे. आणि या व्यतिरिक्त सातत्याने एक जो मुद्दा समोर येतो तो म्हणजे महिला या ठिकाणी गायब होण्याच्या संदर्भातला. आता खरं म्हणजे आपण जर एक गोष्ट बघितली तर सर्वोच्च न्यायालयाने महिला आणि बालक हे ज्यावेळेस गायब होतात त्यावेळी आपल्यावर काही निर्बंध टाकले आहेत. उदाहरणादाखल 72 तासांमध्ये आपल्याला त्याला FIR मध्ये कन्वर्ट करावं लागतं. त्यांचं ऍबडक्शन झालंय असं समजून म्हणजे त्यांना किडनॅप केलंय, पळवून नेण्यात आलाय असं समजून त्याची चौकशी आपल्याला करावी लागते. आता आपण जर बघितलं की महिला आणि बालकांवरचे अत्याचार याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्येही महाराष्ट्र हा देशामध्ये 12व्या क्रमांकावर आहे. आसाम पहिला आहे, दिल्ली आहे, मग ओडिसा आहे, मग हरियाणा आहे, मग तेलंगणा आहे, मग राजस्थान आहे, मग अंदमान निकोबार आहे, मध्य प्रदेश आहे, पश्चिम बंगाल आहे, केरळ आहे, आंध्र प्रदेश आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे. आणि बाललैंगिक गुन्ह्यांच्या संदर्भातला जर आपण विचार केला तर त्या संदर्भात महाराष्ट्र 17वा आहे. त्याच्यामध्ये अंदमान निकोबार, लक्षद्वीप, सिक्कीम, केरळ, मेघालय, दादरा नगर हवेली, दिल्ली, हरियाणा, मिझोरम, पुदुचेरी, छत्तीसगड, तेलंगणा, तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर या ज्या महिला या ठिकाणी गायब होतात वेगवेगळी कारण आहेत. काही घरून निघून गेलेले असतात, काही हरवलेले असतात, काही पळून गेलेले असतात. आणि याच्यातही दोन कॅटेगरी आपण करू शकतो, 18 वर्षाच्या खालील, 18 वर्षाच्या वरील. साधारणपणे आपण जर याचं पुढे काय होतं याचा विचार केला तर 2021 साली अशी जी काही प्रकरणं झाली त्याच्यामध्ये आत्तापर्यंत परत आलेल्या, सापडलेल्या, सोडवलेल्या यांची संख्या आहे 87%. आणि वाढत जाते, ही 90%च्या वरच जाते. कारण साधारणपणे 2 वर्षाचा याचा एक आपण बघितलाय सायकल आहे सापडण्याचा. त्याच्यानंतर आपण 2022 चा विचार केला तर आतापर्यंत ती पोहोचली 80%, ही पण 90%च्या वर जाईल. 2023 जानेवारी ते मे आतापर्यंत ज्या काही घटना घडल्या त्यातल्या 63% घटना ऑलरेडी उघडकीस आलेल्या आहेत किंवा त्यांना परत आणलेलं आहे. हाही आकडा हा 90%पर्यंत जाईल. अर्थात 90%पर्यंत जाणं ही काही फार भूषणावं आहे असं मी म्हणत नाही. जोपर्यंत आपण 96-97% जात नाही पण देशामध्ये साधारणपणे जर आपण बघितलं तर देशाची सरासरी अशा प्रकरणांमध्ये जी आहे त्यापेक्षा आपल्याकडे परत आणण्याची सरासरी ही 10% जास्त आहे देशापेक्षा, इतर राज्यांपेक्षा 10% ती जास्त आहे. आणि बालकांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर त्यात मात्र आपल्या राज्याने केलेली कामगिरी अतिशय चांगली आहे. विशेषतः आपल्या पोलिसांनी जे ऑपरेशन मुस्कान या ठिकाणी 2015 पासून चालवलेलं आहे, जवळपास 34,000 जास्त बालक ही त्यांच्या घरापर्यंत आपण पोहोचवू शकलो आहोत. आणि आपण बघितलं तर 2021 साली आता मिळून आलेल्या बालकांची टक्केवारी 96% पोहोचली आहे, ही अजून 1% वाढू शकते. 22 ची 90% पोहोचली आहे, 91% पोहोचली आहे, ही पण जवळपास 96-97% जाईल. आणि आत्ताची 2023 ची आताच 71% पोहोचली आहे, ही देखील त्या ठिकाणी 96-97% जाईल. अर्थात याच्यातही आपण तर प्रयत्न हा केला पाहिजे की 100% बालक ही सापडली पाहिजेत.
पण एक गोष्ट निश्चितपणे त्याचा उल्लेख मला केला पाहिजे की आपल्या पोलिसांनी ही जी काही कामगिरी केली आहे ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून त्या संदर्भात केंद्र सरकारने विशेष आपला उल्लेख हा देशाच्या पार्लमेंटमध्ये देखील केला आहे आणि मला असं वाटतं की याकरता आपण आपल्या पोलिसांचं अभिनंदन हे निश्चितपणे केलं पाहिजे. किडनॅपिंग आणि अबडक्शन याच्यामध्ये देखील महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे हा 10वा आहे आणि या व्यतिरिक्त खरं म्हणजे आता या जास्त आकडेवारीमध्ये मी या ठिकाणी जात नाही, फक्त एवढंच सांगू इच्छितो की एक हे जे परसेप्शन आपण तयार करण्याचा प्रयत्न करतोय की रोज 70 मुली गायब होत आहेत, महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित नाही आहेत, हे खरं नाही आहे. आणि याच्या अनालिसिसमध्ये आपण गेलो, अनेक वेळा ज्येष्ठ महिला घरून निघून गेलेल्या असतात, काही घरची कारणं असतात, मग त्याची तक्रार होते, मग पोलीस त्यांना घरी आणतात, अशी अनेक कारणं त्याची आहेत. त्यामुळे या सगळ्या कारणांमध्ये या ठिकाणी मी जाणार नाही. आपण विशेषतः राज्यातली गुन्हेगारी आटोक्यात आणण्याकरता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. जवळपास 2023 जर आपण विचार केला तर आपण 1651 प्रकरणांमध्ये तडीपार केलेला आहे, एमपीडीएची 132 प्रकरणं केली आहे आणि सीआरपीसीची जी चॅप्टर केसेस आहेत त्या 1,66,428 केल्या आहेत. 31,000 जास्तीच्या केसेस या वर्षी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आणि 92 केसेस या मोकाच्या आपण यावर्षी केलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी गुन्हेगारांवर जरब असला पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई ही देखील आपण करतो. एक सातत्याने अंमली पदार्थांच्या संदर्भात गुटखा असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टींच्या संदर्भात या ठिकाणी चिंता व्यक्त झाली आणि ही खरोखर चिंता करण्यासारखी स्थिती आहे. याचं कारण अंमली पदार्थाचा अमल हा देशामध्ये आणि राज्यामध्ये सातत्याने वाढताना आपल्याला दिसतोय आणि म्हणूनच या संदर्भात एक जॉईंट ऍक्शन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीच्या अंतर्गत जिल्हाधिकारी एसपी आणि आपला विभाग याची एक कमिटी तयार केली आहे. दर महिन्यामध्ये त्यांनी आढावा घ्यायचा आहे, तशा प्रकारचा आढावा चाललेला आहे. विशेषतः शाळा कॉलेजेस जवळच्या ज्या पाणटपरे आहेत इथे विशेष लक्ष देणं चाललेलं आहे. एकट्या मुंबईमध्ये अशा प्रकारच्या जवळपास 2000 स्पॉट्सवर की जिथे तक्रारी होत्या, संशय होता, अशा ठिकाणी कारवाई झालेली आहे, त्यांचं अतिक्रमण काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि यासोबत हे जे काही अंमली पदार्थ सापडतात या अंमली पदार्थांना नष्ट करण्याचं काम चाललेलं आहे. आपण जर बघितलं असेल तर रेकॉर्ड अशा प्रकारचं सीजर आणि ते जाळून टाकण्याचं काम, नष्ट करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण केलंय. यासोबत आपण या कायद्यामध्ये काही बदल अपेक्षित केलेत. केंद्र सरकारला आपण विनंती केली आहे की विशेषतः ही जी कमर्शियल क्वांटिटी आहे, कमर्शियल क्वांटिटी आणि कन्झम्पशन क्वांटिटी, कन्झम्पशन क्वांटिटी असेल तर कमी त्या ठिकाणी शिक्षा होते आणि कमर्शियल क्वांटिटी असेल तर जास्त होते. आमच्या लक्षात असं आलंय की वर्षानुवर्ष ती कमर्शियल क्वांटिटी ही फार मोठी आहे. म्हणजे मग त्या ठिकाणी 20 किलो गांजा ही कमर्शियल क्वांटिटी आहे. आता आम्ही सांगितलं की 5 किलोवरती आला, 5 किलोच्या वर असेल तर तो कमर्शियल माना, 5 किलोच्या आत असेल तर त्याला इतर यूज करता माना. अशा प्रकारे जेवढे यातले वेगवेगळे व्हेरायंट आहेत, हेरोईन असेल किंवा अजून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज असतील, या संदर्भातली कारवाई आता आपण केंद्र सरकारला विनंती केली आहे की ते आपण कमी करा. दुसरी आपण विनंती केली आहे की अबेटमेंटचा एक सेक्शन याच्यात वाढवा, जेणेकरून आताची परिस्थिती अशी आहे ड्रग्जमध्ये की मोठ्या प्रमाणात कुरिअरचा वापर करणं, आपल्याला कल्पना असेल की आता आपण आपल्या पोर्ट्सवर स्कॅनर लावले, कारण असं लक्षात आलं की अतिशय साळसूदपणे कंटेनरमध्ये वर काही वेगळं ठेवायचं आणि खाली ड्रग्ज ठेवायचे,
असे ड्रग्ज येणं सुरू होतं मोठ्या प्रमाणात. आता हे ड्रग्ज आपण कॅच केले जवळपास सगळ्या कुरिअरला आणि पोस्ट ऑफिसेसमध्ये. त्या ठिकाणी आपण निर्देश दिलेले आहेत की स्कॅनिंग केलं पाहिजे, हे जे कुरिअर्स आहेत याची माहिती घेतली पाहिजे आणि रँडमली आपण देखील मोठ्या प्रमाणात त्याची तपासणी केली आहे. मोठे कुरिअर कंपनीज जे आहेत त्या ठिकाणी जाऊन तपासणी केलेली आहे आणि त्यांना हे सांगितलंय की तुमची जबाबदारी असणार आहे, त्यामुळे याची तुम्ही तपासणी जी आहे ती केली पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे डार्क नेटवर, व्हॉट्सॲपवर, सोशल मीडियावर असे ग्रुप तयार करून आणि त्यातनं या ज्या काही पेमेंट गेटवे तयार झाले त्यातनं पेमेंट करायचा आणि याच्यावर ऑर्डर करायची आणि कुरिअर निघायचं, म्हणजे कुठेही ह्युमन इंटरव्हेन्शनच नाही, चेनच सापडत नाही. आणि म्हणून आता ती चेन सापडण्याच्या दृष्टीनं हे इंटरव्हेन्शन आपण केलेलं आहे. आणि विशेषतः आतापर्यंत आपण जो विकायचा त्याच्यावर कारवाई करायचो, आता चेनच्या शेवटच्या टोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण करतोय. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की अनेक गोळ्या केमिस्टकडनं घेतल्या जातात आणि त्याचा दुरुपयोग केला जातो, ते कफ सिरप्स त्याचा दुरुपयोग केला जातो. आता त्या संदर्भात सगळ्या कंपन्यांना त्यांचा स्टॉक तो कुठे गेला हे ट्रॅक करायला सांगितलंय. सगळ्या केमिस्टच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही लावायला लावले आहेत आणि मी केमिस्ट असोसिएशनचे आभार मानेन की त्यांनी ते मान्य केलं. आणि आता जवळपास 60-70% ठिकाणी लागले, सगळीकडे ते लागतायत आणि त्यांना स्टॉक ठेवायचं. आणि कधीही पोलिसांनी जर विचारलं, माहिती मागितली की तुमच्याकडे कोडीन या घटकातले किती विक्री झाली आणि ती कोणाकोणाला दिली, त्याचे प्रिस्क्रिप्शन दाखवा, तर प्रिस्क्रिप्शन ठेवावे लागतील आणि आवश्यकता असेल तर सीसीटीव्ही फुटेज देखील द्यावा लागेल, अशा प्रकारची व्यवस्था देखील आता या संदर्भात केली आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अवैध दारू विक्रीवर, जुगारावर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई आपण ही केलेली आहे. त्यासोबत आपण जर बघितलं तर मगाशी मी महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भात सांगत होतो, खरं म्हणजे महिला अत्याचारामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, एक तर गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे जो आपण फ्री रजिस्टर करतो, त्यामुळे महिला अत्याचाराच्या संदर्भात रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्समध्ये वाढ झाली तर त्याचं चिंता तर केली पाहिजे पण त्याच्यावर एक समाधानही मानलं पाहिजे की महिला पुढे येत आहेत, त्या समाजाच्या दबावाखाली नाही आहेत. पण यातलं महत्वाचं काय आहे, तर महत्वाचं आहे की त्या ऑफेन्सेसची निर्गती कशी होते. आणि मग आपण केंद्र सरकारने एक पोर्टल तयार केलाय की ज्या पोर्टलवर प्रत्येक राज्याला महिलांच्या संदर्भातल्या या खटल्यांची निर्गती, म्हणजे त्याच्यामध्ये हे दाखल करणं, चार्जशीट दाखल करणं, हे वेळेत झालं पाहिजे, 60 डेज मध्ये झालं पाहिजे, अशा प्रकारे केंद्र सरकारने सांगितलंय. आता 2019 मध्ये आपण 24% केसेस करू शकलो 60 दिवसात, 20 मध्ये 44%, 21 मध्ये 57%, 22 मध्ये 72%, आणि आता जून अखेरपर्यंत या वर्षी 85% केसेस 60 दिवसामध्ये आपण चार्जशीट त्या ठिकाणी नेली आहे. कारण आपण फास्ट ट्रॅक कोर्ट तयार केले आणि जर त्या ठिकाणी चार्जशीटच दाखल झाली नाही तर त्याचा अर्थ नाही आहे. आमचा प्रयत्न आहे की पुढील वर्षीपर्यंत 90%च्या वर जायचं आणि 100%पर्यंत आपल्याला जायचं आहे की महिलांवरच्या या ज्या प्रमुख गुन्हे आहेत याच्यामध्ये 60 दिवसामध्ये चार्जशीट दाखल झालीच पाहिजे. आणि याच्यामध्ये विशेषतः आपण टेक्निकल एव्हिडन्स असेल किंवा त्या ठिकाणी फॉरेन्सिक एव्हिडन्स असेल याला जास्त महत्व देतो आहोत. आणि एक कमिटी आता आपण तयार केली, आपल्याला कल्पना असेल मागच्या काळामध्ये कन्व्हिक्शन रेट वाढवण्याकरता 14 GR आपण काढले होते आणि मग 9%वरनं 54%पर्यंत आपला कन्व्हिक्शन रेट गेला. आता त्या GR मध्ये कालानुरूप काय बदल व्हायला पाहिजे याकरता एक कमिटी तयार केली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून त्या GR चा परफॉर्मन्स ऑडिट करून त्याच्यामध्ये अधिक बदल करून आपला कन्व्हिक्शन रेट हा वाढवण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे मगाशी मुली बेपत्ता झाल्याचा जो एक विषय मी सांगितला
आपल्याला आश्चर्य वाटेल की आपली ही सरासरी कोविडच्या काळात देखील कमी झाली नाही. साधारणपणे आपल्याकडे 64,000 मुली किंवा महिला या दरवर्षी एक ॲव्हरेज त्या जातात आणि मग परत येतात. कोविडच्या लॉकडाऊनच्या काळातही 63,252 अशा प्रकारचा आकडा होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्याकडे जरा वेगळ्या प्रकारे आपल्याला पाहावं लागेल, याचं वेगळ्या प्रकारे याचं डिसायफरिंग जे आहे हे आपल्याला करावं लागेल आणि तो करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करतोय. महिला सुरक्षिततेसाठी सर्व पोलीस आयुक्तालयांमध्ये आपण त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक स्तरावर महिला सहायता कक्ष केलेला आहे. जिल्हा आयुक्तालय पोलीस ठाणे या लेवलवर महिला समित्या तयार केल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण 27 न्यायालय आणि 86 जलदगती न्यायालय तयार केले आहेत. ह्या महिला अत्याचाराची प्रकरणं केवळ ही न्यायालय बघतात. बलात्कार आणि पॉस्कोसाठी 138 विशेष न्यायालय तयार केलेले आहेत आणि शाळा कॉलेज गर्दीची ठिकाणं या ठिकाणी दामिनी पथकाच्या माध्यमातून आपण आता व्हिजिट्स चालू केलेले आहेत. पोलीस काका आणि पोलीस दीदी यांच्यासारखे काही उपक्रम आपण सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपण समुपदेशन केंद्र हे देखील या ठिकाणी सुरू केलेले आहेत. एक गोष्ट अजून आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जवळपास 3 वर्ष भरती करू शकलो नव्हतो आणि त्यामुळे आपण 18,331 पदांची भरती या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आपण अनेक वर्षानंतर या ठिकाणी पहिल्यांदा आपण असं म्हणायचो की 1960 पोलीस बळ आहे आणि ते खरंच होतं. 1960 नंतर पोलीस बळाची रचना आपण केली नव्हती. 60 लोकसंख्येच्या आधारावर आपली रचना होती. आपण या वर्षी ती रचना बदलली. आपण एक समिती तयार केली होती. त्या समितीने सगळे रिकमेंडेशन दिले आणि आता नुकतंच नवीन आकृतीबंध आणि नवीन नियमावली हा पोलिसांकरता आपण तयार केला. त्यामुळे आता 1960 नाही तर 2023 प्रमाणे आता पोलिसांचा आकृतीबंध असेल. या नवीन प्रमाणकानुसार शहरी भागामध्ये 2 पोलीस ठाण्यातील अंतर 4 किलोमीटरपेक्षा अधिक असणार नाही. ग्रामीण भागामध्ये ते 10 किलोमीटरपेक्षा अधिक असणार नाही. यामुळे नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती ही आपण आता या ठिकाणी करतोय. सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण पाहता बँक, वित्तीय संस्था, व्यापारी ठिकाणे, शैक्षणिक संस्था, वसतिगृह, धार्मिक स्थळे, न्यायालय, मोठी धरणे, ऊर्जा प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प या क्षेत्रात पोलीस ठाण्याची निर्मिती करतोय. सध्या एका शिपायाकडे प्रतिदिन 14 ते 15 समन्स बजावणीचं काम आहे. ते आपण 4 समन्सपर्यंत त्या ठिकाणी खांबली आणतोय. यामुळे न्यायालयीन कामाला देखील गती होणार आहे आणि विशेषतः डायल 112 याच्या कॉल्सचं विश्लेषण करून ज्या ठिकाणी अधिक गुन्हे आहेत तिथे पोलीस स्टेशनची संख्या वाढवणं अशा प्रकारचं देखील आपण काम करतोय. अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, महिला अत्याचार, अंमली पदार्थांचं सेवन, लहान मुलांविरुद्धचे गुन्हे या बाबतीत देखील अतिशय गांभीर्याने विचार करून या निर्मितीचा आपण विचार केलेला आहे. ज्याचा आपण माननीय सभापती महोदया वारंवार उल्लेख करतात त्या प्रकारची सायबर विभागाची SOP जी आपल्या आग्रहाने तयार झाली आहे तीही आता आपण निश्चितपणे या ठिकाणी लागू करतो आहोत. यासोबत 18,552 नवीन पद ही आता त्याचा आकृतीबंध नवीन पदांचा देखील आपण मंजूर केलाय. 15 घटक जे आहेत आपले त्यांच्या आकृतीबंधाला आपण या ठिकाणी मदत नव्याने मंजुरी दिलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये काही वाशिम असेल, अकोला असेल, वेगवेगळ्या प्रकारचे नागरी हक्क संरक्षण असतील, महामार्ग सुरक्षा पथक असेल, आपलं दहशतवादी विरोधी पथक असेल, त्याचप्रमाणे ANO असेल, Force 1 असेल, अशा सगळ्यांचे नवीन आकृतीबंध आपण हे त्या ठिकाणी तयार केलेले आहे. आणि हे सगळं करत असताना डिटेक्शनचा रेट जो आपला आहे हा देखील आता मोठ्या प्रमाणात वाढलाय. आपण जर खुनाचा विचार केला तर डिटेक्शन रेट हा 94% आता आपला गेलाय. बलात्काराच्या केसेस खुनाचा प्रयत्न मध्ये 99% आहे, बलात्काराच्या केसेसमध्ये 98% आहे, दंगलींमध्ये 99% आहे आणि एकूण डिटेक्शन रेट हा आता मागील वर्षी तो 94% होता, आता तो 97% झालेला आहे. आणि काही घटक असे आहेत
की ज्यांनी 100% डिटेक्शन केलंय, नाशिक ग्रामीण आहे, वाशिम आहे, धाराशिव आहे, गोंदिया आहे, नंदुरबार आहे, सिंधुदुर्ग आणि पालघर आहे, या ठिकाणी 100% डिटेक्शन या युनिट्सनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं मी नुकत्याच क्राईम कॉन्फरन्समध्ये सत्कार देखील केलेला आहे. सायबर क्राईममध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ दिसते आहे, ज्याच्यामध्ये अमरावती ग्रामीणमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात ही वाढ आहे. आर्थिक गुन्ह्यांमध्ये कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त वाढ दिसते, हिंगोलीमध्ये वाढ दिसते, वर्ध्यात दिसते, अमरावती ग्रामीणमध्ये दिसते. खरं म्हणजे आता सायबर आणि आर्थिक गुन्हे हेच दोन भाऊ नाही त्याच्यावरही टाळ्या वाजवल्याच पाहिजे, काही अडचण नाही आहे. काही अडचण याकरता नाही आहे की इतर गुन्हे कमी झाले आहेत तिथे, पण भाऊवर माझं फार पहिलेपासून लक्ष आहे. ते मुळातच आता आपल्या पुढचं आव्हान हे सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्हे हेच आहे आणि म्हणून आता आर्थिक गुन्ह्यांच्या संदर्भात ईओडब्ल्यूचं नेटवर्क खालपर्यंत आपण नेतो की जेणेकरून अलीकडच्या काळामध्ये आर्थिक गुन्ह्यांचे संदर्भातले अर्ज हे मोठ्या प्रमाणात येतात आणि त्याची निर्गती वेळेत झाली पाहिजे या दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणात आपले प्रयत्न जे आहेत हे प्रयत्न चालले आहेत. या निमित्ताने मला हे देखील सांगितलं पाहिजे की नक्षलग्रस्त भागामध्ये आपण 57 कोटी रुपयाचा आराखडा हा त्या ठिकाणी तयार केलेला आहे. डायल 112 मुळे एप्रिल 22 मध्ये आपला रिस्पॉन्स टाइम होता 16 मिनिट, आता तो झालाय 8 मिनिट. 16.40 मिनिट होता तो 8.14, म्हणजे जवळपास अर्धा झालाय रिस्पॉन्स टाइम. सीसीटीएनएस 2 काम आता आपण सुरू केलेलं आहे, यामुळे पोलिसांना मोबाईल ॲप उपलब्ध होणार आहेत, डेटा एंट्री ही सोपी होणार आहे, कमीत कमी होणार आहे, नवीन पद्धतीनं FIR नोंदवण्याची त्यांना त्या ठिकाणी आता सुविधा मिळणार आहे आणि सगळ्या गोष्टी रिअल टाईम होणार आहे. म्हणजे FIR खोडला, हे केलं, ते केलं असं काही नाही. आणि आता अतिशय चांगली कनेक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी देतो आहोत की जेणेकरून पूर्वीच्या काळामध्ये केस डायरी मॅन्युअल असायची, आता ती ऑटोमॅटिक पूर्णपणे डिजिटल केस डायरी असणार आहे. म्हणजे मग जे अनेक वेळा आरोपी सुटतात, केस डायरीत खोडाखोड होती, केस डायरीत हे होतं, असा आता कुठलाही स्कोप हा त्या ठिकाणी नाहीये. सर्च आणि फिल्टरची सोय त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे डेटा जसा आपल्याला गुगलवर डेटा मिळतो तसा त्यांनाही तात्काळ डेटा पोलिसांना इमिजिएट मिळेल याची आता आपण व्यवस्था करतो. आणि सीसीटीएनएसचा फायदा काय आहे तर त्याचा नीट उपयोग केला. आता सीसीटीएनएसच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक कारवाई आपण केली, म्हणजे एका व्यक्तीने वेगवेगळ्या ठिकाणी केलेले गुन्हे याचा रिपोर्ट लगेच जनरेट झाला. 38,436 लोकांवर आपण कारवाई करू शकलो मागच्या वर्षी या माध्यमातून. तंत्रज्ञान रुळलं की त्यातनं फायदा होतो. MBIS सारखी प्रणाली आपण सुरू केली, ती मध्यंतरी बंद होती, आता ती पुन्हा वेगानं आपण सुरू केली. MBIS मध्ये आपण फिंगरप्रिंट्स आणि आयरिस वगैरे सगळं आता कंप्लीट, जे गुन्हेगार असतात त्यांचं सगळं आपण कॅप्चर करतो. आणि आता त्या माध्यमातनं 98 गुन्हे हे मे 2023 पर्यंत आपण त्याच्यातले सोडवू शकलो. एक गुन्हा सांगतो की नागपूरमध्ये मानकापूर हद्दीमध्ये 18 मे 2023 ला गुन्हा घडला, 1.2 कोटीची घरफोडी. तिथे फिंगरप्रिंट मिळालं, MBIS मध्ये ते फिंगरप्रिंट मॅच केल्याबरोबर गुन्हेगाराचा छडा लागला, तो मध्य प्रदेशात पळाला होता, त्याला पकडून आणलं, 77 लाख रुपये वसूल झाले. त्यामुळे ही जी काही नवीन प्रणाली आपण वापरतो आहोत आणि मोठ्या प्रमाणात आता नॅशनल डेटाबेस होतोय, म्हणजे जसं नेहमी कोल्हापूरचे लोक सांगतात आमच्याकडे गुन्हे करतात कर्नाटकात जाऊन लपतात, आता नॅशनल डेटाबेस होतोय. त्या नॅशनल डेटाबेस आपली जी MBIS प्रणाली होती ती आता केंद्राने स्वीकारली, त्याचा कायदा केला आणि कायदा करताना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राची प्रणाली आम्ही स्वीकारतोय. आणि आता देशातली ही डेटाबेस तयार झाल्यानंतर लिगसी डेटा त्याच्यामध्ये येतोय. आपल्याकडे आपण लाखो जुने जे आहेत आपल्याकडे फिंगरप्रिंट्स होते ते आपण डिजिटाईज करून त्याला स्कॅनिंग मध्ये टाकलंय, त्यामुळे आता फॉरेन्सिककडनं रिपोर्ट आला नाही वगैरे आता विषयच नाहीये. मॅचिंग जे आहे हे कम्प्युटर्सच्या ठिकाणी करणार आहे, त्यामुळे अत्यंत फास्ट अशा प्रकारचं काम हे होईल. आपण कम्युनिटी पोलिसिंगही मोठ्या प्रमाणात करतोय, आता मी त्या संदर्भात सांगून आपला अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही कारण अजून अनेक मुद्दे मांडायचे आहेत. परंतु
या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की पोलीस हे अतिशय चांगलं कम्युनिटीचं काम देखील करतात. विशेषतः आपल्या गडचिरोली पोलिसांनी एक पोलीस दादा लोरा खिडकी असा उपक्रम सुरू केलाय. कारण गडचिरोलीमध्ये अगदी दुर्गम भागामध्येही पोलिसांचा प्रेझेन्स आहे. तर पोलिसांनी आपली मैत्री ही गावकऱ्यांची जास्त झाली पाहिजे, गावकऱ्यांनी पोलिसांना मदत जास्त केली पाहिजे या दृष्टीने हा उपक्रम चालवला आणि महसूल किंवा अन्य विभागाचे सगळे लाभ हे पोलीस तिथे पोहोचवतात शेवटच्या माणसापर्यंत. आणि त्यामुळे पोलीस मोठ्या प्रमाणात त्यात पॉप्युलर झाले. 3 लाखापेक्षा जास्त लाभ हे पोलिसांनी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्याही संदर्भात अनेक गोष्टी आहेत की ज्या या ठिकाणी सांगता येतील. सन्माननीय अंबादास दानवेजींनी देखील काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले ज्याच्यामध्ये काही महानगरपालिकेशी संबंधितही होते. अनिल परब साहेबांनी देखील काही केले. आता खरं म्हणजे बारसूचा एक मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केला आणि बारसूच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ही रिफायनरी जी आपल्याला करायची आहे ही रिफायनरी या महाराष्ट्राच्या हिताची आहे. आपल्याला कल्पना असेल आपण उशीर केल्यामुळे याच्यामध्ये सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती त्यांनी पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पाकिस्तानला त्याचा फायदा मिळतो. तरीही आपल्या सरकारी कंपन्या त्यात गुंतून तरी देखील आपल्या सरकारी कंपन्या या ठिकाणी ही रिफायनरी तयार करणार आहेत. याचे बोर होल्स घेताना हे खरं आहे काही गावकऱ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला, रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते संख्येने अतिशय कमी आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आपण केला आहे. आपल्याला जबरदस्ती करायची नाही. मला तिथल्या गावकऱ्यांच्या संदर्भात एकच सांगतो नाही, हा ओव्हरऑल मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे. ज्यांचा विरोध आहे मी आपल्यालाही विरोधी पक्षनेते विनंती करणार आहे आणि एकट्यामध्ये आपल्याला मी दाखवतोय काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे तीच माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनामध्ये दिसत आहेत, तीच माणसं आपल्याला बुलेट ट्रेनच्या आंदोलनामध्ये दिसत आहेत, तीच माणसं आपल्याला बारसूच्या आंदोलनामध्ये दिसत आहेत, यातली काही माणसं नर्मदेच्या आंदोलनात देखील होती. आणि माझा सवाल आहे, मी नाव घेत नाही, तुम्हाला एकट्याच सांगेन, आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला वारंवार ही माणसं बंगलोरला जात आहेत, यांच्या अकाउंटमध्ये बंगलोरमधनं पैसे येतात. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की ग्रीन पीस ज्याच्यावर आपल्याकडे बंदी घातली आहे त्याचे जेवढे एक्स केडर आहेत किंवा लोक आहेत त्यांच्या संपर्कात हे लोक दिसत आहेत. त्याच्यामुळे हे काही केवळ गावकऱ्यांपुरतं मर्यादित असं नाही आहे. याच्या पाठीमागे आणि मी गावकऱ्यांच्या किंवा कोणी विरोध करत असेल तर सगळे विरोधक हे देशविरोधी असं म्हणणाऱ्यांपैकी मी नाही आहे. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असू शकते, ती समजून घेतली पाहिजे, त्यातल्या अडचणी दूर केल्या पाहिजेत. कातळ शिल्पाचा मुद्दा आहे तर काय वाटेल ते झालं तरी ते प्रोटेक्ट झालंच पाहिजे. ते कुठेही आपण त्याच्यामध्ये काही होऊ देणार नाही. पण त्याचवेळी जे या राज्याच्या हिताचं आहे, पुढची 20 वर्ष या राज्याची इकॉनॉमी ज्यातनं आपण ज्याला चालना देऊ शकतो अशा गोष्टींना विरोध हा करणं त्या ठिकाणी योग्य नाही. आणि या संदर्भात मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की न्यायालयापुढे नेल्यानंतर कुठल्याही तक्रारदाराने मारहाण केल्याची त्या ठिकाणी कंप्लेंट केलेली नाही, इल ट्रीटमेंटची कंप्लेंट केलेली नाही. उलट या सगळ्या लोकांना नंतर पोलीसच्या गाडीमध्ये बसवून त्यांच्या घरी सोडून देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी सांगण्यात आलं आहे ते योग्य नाही आहे. आणि निश्चितपणे मी आपल्याला हे सांगू इच्छितो की लोकांना विश्वासात घेऊनच आपल्याला या ठिकाणी हे सगळं काम करायचं आहे. एक मुद्दा अजून आला की पहिल्यांदा तुम्ही वारकऱ्यांवर कुठेतरी लाठी चार्ज केला, ही वस्तुस्थिती नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये कुठलंही सरकार आलं
तरी वारकऱ्यांवर लाठीचार्ज वगैरे सरकार कधी करत नसतं आणि ती करायची वेळ येऊ नये. मी आपल्याला एवढं सांगतो की मागच्या वर्षी त्या ठिकाणी मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस सगळ्यांना प्रवेश दिला होता तर तिथे स्टॅम्पीड झालं, काही महिलांच्या अंगावर महिला पडल्या आणि अडचण झाली. आणि मग ते झाल्यानंतर या वर्षी त्याचं नियोजन कसं करायचं या संदर्भात एक बैठक झाली, ज्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, आळंदी शहरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि 56 दिंड्यांचे प्रमुख आणि मंदिराचे विश्वस्त अशी बैठक झाली. आणि त्या बैठकीत सांगण्यात आलं की 56 दिंड्या ज्या आहेत प्रत्येकी 75 पास द्यायचे आणि त्यांना पहिल्यांदा प्रवेश द्यायचा आणि त्याच्यानंतर मग उर्वरित प्रवेश सुरू करायचे ते निघून गेल्यानंतर. असं एकत्रितपणे त्या ठिकाणी निर्णय झाला. तो निर्णय झाल्यानंतर त्या प्रकारे हे 75 लोक 56 दिंड्याचे 75 लोक त्या भागात आतमध्ये असताना तिथे जे बॅरिकेड लावले होते तिथे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे काही आजी माजी विद्यार्थी 300-400 संख्येतले हे जमा झाले आणि त्यांनी आग्रह सुरू केला की आम्हालाही दर्शनाला जाऊ द्या. त्यांना समजवण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी यांचं झाल्यानंतर तुम्हाला प्रवेश देऊ, तुम्ही थांबा असं सांगण्यात आलं. पोलिसांनी समजवलं, प्रतिष्ठित नागरिकांनी समजवलं. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे चोपदार आणि विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख असे सगळे त्या ठिकाणी आले. त्यांनी त्यांना सांगितलं की आता हा सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता थांबा, तुम्ही घाई करू नका. मात्र ते काय ऐकायला तयार नव्हते आणि शेवटी संपूर्ण शक्तीनिशी त्यांनी बॅरिकेड तोडले आणि ते त्या ठिकाणी धावले, अक्षरशः पोलिसांच्या अंगावरनं धावले. त्या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणात जखमी झाले, परंतु पोलिसांनी त्यांना तरी देखील पुढे जाऊन थांबवलं आणि पुन्हा बॅरिकेड पर्यंत परत आणलं. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे एडिट करून टाकण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी स्वतः संपूर्ण, कारण फॉर्च्युनेटली तिथलं पूर्ण सीसीटीव्ही फुटेज होतं, पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तिथलं रिलीज केलेलं आहे. कुठेही कोणावरही त्या ठिकाणी लाठीचार्ज झालेला नाही. या उलट आपण जर बघितलं असेल तर संस्थेतले एक माजी विद्यार्थी आणि त्या प्रवेशाकरता जमलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक प्रमुख वारकरी विद्यार्थी सागर त्र्यंबक धोंडे हे स्वतः पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, मीडियावरही सांगितलेलं आहे की पोलिसांनी कुठलीही मारहाण केलेली नाही, त्यामुळे इथे अशा प्रकारची घटना झाली नाही. हे खरं आहे की एका तरुणाला, एका वारकऱ्याला खरचटलं, पण तेही बॅरिकेड लागल्याने खरचटलं आणि पोलिसांना स्टॅम्पीड झाल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी लागलं. त्यामुळे हे निश्चितपणे मला सांगितलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला असं म्हणणं हे योग्य होणार नाही. आपण दंगलींच्या संदर्भात देखील काही मुद्दे मांडले, खरं म्हणजे आता आपण जर बघितलं असेल तर ती संख्या देखील आता कमी झाली आहे. पण मी यापूर्वी देखील बोललो की हा एक प्रयत्न या राज्याला अस्थिर करण्याचा झाला, कारण अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात औरंगजेबाचे पोस्टर, औरंगजेबाच्या मिरवणुकी, औरंगजेबाचे स्टेटस आणि एकाच वेळी अनेक जिल्ह्यांमध्ये, हे काही हा योगायोग नाही आहे, हा प्रयोग आहे. आजपर्यंत भारतीय मुसलमानाचा हिरो, मुसलमानांचा हिरो कधी औरंगजेब नव्हता, तो कधी होऊ शकत नाही. औरंगजेब हा आक्रांताच होता, या देशाचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजच होऊ शकतात, एपीजे अब्दुल कलाम होऊ शकतात, पण औरंगजेब होऊ शकत नाही. ज्या प्रकारे अनन्वित अत्याचार करून छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून अक्षरशः त्यांच्या शरीराचे तुकडे केले, तर औरंगजेब आमचा हिरो कसा असू शकतो, होऊ शकत नाही. आणि भारतीय मुसलमानांनी देखील तरी मग औरंगजेब हा टर्किक मंगोल या वंशाचा होता, टर्किक मंगोल वंशाचे या देशात आणि पाकिस्तानात मिळून काही लाख लोक आहेत,
त्यामुळे इथले लोक औरंगजेबाचे वंशज देखील नाही आहेत आणि त्यामुळे तो कधीच इथला हिरो होऊ शकत नाही. पण अचानक हे जे काही या ठिकाणी झालं आणि मग त्यातनं दंगा दंगली याच्या पाठीमागे काही डिझाईन आहे, काही डिसायफर आम्ही केलंही आहे, त्याच्या पाठीमागे कोण आहेत हे काही प्रमाणात लक्षात आलं आहे, काही अटका देखील आपण केलेल्या आहेत. पण मी एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीत या राज्यामध्ये आम्ही धर्माच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही, काही झालं तरी करणार नाही, जातीच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही. मात्र कोणी औरंगजेबाचं या ठिकाणी महिमामंडन करणार असेल तर त्याला सोडणार देखील नाही, सोडू शकत. त्यामुळे या ज्या घटना आहेत या घटनांकडे आपण निश्चितपणे योग्य प्रकारे नजर ठेवून आहोत. आपण पुणे शहरातल्या घटनेचा उल्लेख केला, आपण अजूनही काही घटनांचा उल्लेख केला, या खरोखर गंभीर घटना आहेत. मीरा रोडची घटना विशेषतः, सरस्वती राम वैद्य, इतर मला असं वाटतं की हैवानियत काय असते अशा घटनेतनं आपल्याला पाहायला मिळतं की तुकडे करायचे आणि कुकरमध्ये शिजवायचे. कुठनं हे लोक पैदा झाले आणि कुठनं यांच्या मनामध्ये एवढी हैवानियत तयार झाली हे आश्चर्यच आहे. पण अशा या सगळ्या घटनांमध्ये अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी कारवाई जी आहे ही कारवाई केली आहे. एक मुद्दा विरोधी पक्ष नेते आणि आपण देखील परब साहेब मांडला, बीएमसी इलेक्शनचा. पहिली गोष्ट तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आणि आपल्याला ते नीट माहिती आहे, परब साहेब हे वकील आहेत, त्यांना नीट सगळे कायदे माहिती आहेत, पण विरोधी पक्षात आहेत त्यामुळे त्यांना सरकारवर काहीतरी बोलावं लागतं. निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही. निवडणूक घेण्याचा अधिकार आपल्याला माहिती आहे मुंबई महानगरपालिका 1888 कलम 18(1) अन्वय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व निवडणुका या घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2022 अन्वय बृहन्मुंबई महानगरपालिकेला सार्वत्रिक निवडणूक 2022ची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे यात राज्य सरकार काही करू शकत नाही. आणि आपण ज्या सांगतात दोन वेगळ्या केसेस आहेत, वॉर्डांची केस वेगळी चालली आहे, त्यात स्टे नाही आहे. मुळामध्ये ही जी काही आरक्षणाची केस होती यात अनेक केसेस टॅग झाल्या वेगवेगळ्या, आणि त्या सगळ्या म्हणजे तुमच्याही पक्षांनी काही टाकल्या आहेत, आम्हीही काही टाकल्या आहेत, अजून कोणी काही टाकल्या आहेत, सगळ्या केसेस एकत्रित टॅग झाल्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या केसचा निर्णय होतपर्यंत कोणतीही निवडणूक आपल्याला घेता येणार नाही. महानगरपालिका साहेब तुम्ही बरोबर आहे, तुम्ही परत वॉर्डच्या केसमध्ये आणि या केसमध्ये मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो, आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो की सर्व मुंबई महानगरपालिकेसहित आम्हाला इलेक्शन हवं आहे, आम्ही तयारीत आहोत, आम्हाला पाहिजे इलेक्शन. परंतु सुप्रीम कोर्टाच्या पुढे आपण नाही, आणि तरी आपल्याला जर वाटत असेल तर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन स्वायत्त आहे, आपण जरूर इलेक्शन कमिशनकडे जाऊन माहिती घ्या, जाऊन माहिती घ्या, त्यांना विचारा. आणि जर नसेल तर आपण सगळे मिळून एकत्रित जाऊ आणि त्यांना सांगू की बाबा करा इलेक्शन, काय अडचण आहे, काय अडचण आहे, काहीच अडचण नाही आहे, त्याला काय अडचण आहे, काही प्रश्नच नाही. मुंबई ब्युटिफिकेशन प्रोजेक्टच्या संदर्भातले काही विषय या ठिकाणी आपण मांडले. खरं म्हणजे नाही तुम्ही त्यांच्या गृहमंत्रालय संरक्षण लागतंय लक्षात ठेवा, असे लोक आहेत. काही लोक तडीपार झाल्याने दुःखी होतात, काही सुखी होतील. अध्यक्ष महोदय, ही जी काही कामं आपण या ठिकाणी सुरू केली आहे तर या कामांच्या संदर्भात एकूण 1294 कामं आहेत.
यापैकी 960 कामं पूर्ण झाली आहेत आणि 235 कामं प्रगतीपथावर आहेत. फक्त एवढंच सांगतो की याचा G20 शी काही संबंध नाहीये. G20 ची प्रेसिडेन्सी आपल्याकडे सप्टेंबरमध्ये आली, ऑक्टोबरमध्ये आली. ही कामं ऑगस्टमध्ये आपण सुरू केलेली आहेत आणि विशेषतः मुंबईमध्ये मुंबईचं सुशोभीकरण झालं पाहिजे याकरता ही कामं केली आहेत. एक प्रश्न आपण विचारला की आपण पुनर्पुष्टीकरण का केलं, रस्त्यांचं पुन्हा पुनर्डांबरीकरण का केलं. मुळामध्ये 450 रस्त्यांवर आपण नेहमी जेव्हा आपला पावसाळा येतो खड्डे भरतो. डांबराची क्वालिटी अशी आहे की त्याला एक पूर्ण लेअर दिल्याशिवाय ते खड्डे कधीच राहत नाही. त्यामुळे मग पावसाळ्यातच ते खड्डे त्या ठिकाणी परत उखडतात, मग त्या खड्ड्यांमधून त्रास होतो. आणि म्हणून एक चांगला प्रयोग यावेळेस केलाय आणि खड्डा बुजवायच्या ऐवजी त्याचं पुनर्पुष्टीकरण केलंय. पण आता ज्या प्रकारे आपण कॉन्क्रीट रोडचं काम करतोय कदाचित 3-4 वर्षानंतर हा प्रश्नच विचारण्याची आवश्यकता पडणार नाही. कारण रोडचं मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटीकरण झालं असेल आणि दरवर्षी तेच रस्ते, तेच खड्डे, तेच पुनर्पुष्टीकरण, हा जो काही मुंबई महानगरपालिकेचा एक प्रघात आहे, हा प्रघात पूर्णपणे त्या ठिकाणी बंद झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबत आपण हे देखील विचारलं की आपल्या हॉस्पिटल्सचं त्या ठिकाणी फायर ऑडिट झालंय का. तर साधारणपणे रुग्णालयामध्ये अग्निशमक आणि स्मोक डिटेक्शन यंत्र आग लावून झालेला धूर असेल तर तो गाळून बाहेर काढण्याची प्रणाली IoT स्मोक डिटेक्शन यंत्र असं वेगवेगळ्या गोष्टी लावण्याचं काम चाललेलं आहे. 15 प्रमुख रुग्णालय जे आहेत यांचं फायर ऑडिट पूर्ण झालेलं आहे, त्याच्यामधली कामं पूर्ण झालेली आहेत आणि इतर सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट हे त्या ठिकाणी चाललेलं आहे. साथीच्या आजारांच्या संदर्भात आपल्याला कल्पनाच आहे की पावसाळ्यामध्ये दरवर्षी येतात, त्याच्यावरची उपाययोजना चालली आहे. एक डिसॅलिनेशन प्रोजेक्टच्या संदर्भात आपण सांगितलं होतं, डिसॅलिनेशनचा जो प्रोजेक्ट आहे तो पूर्णपणे प्रगतीपथावर आहे. प्री फिजिबिलिटी झाली, आता फिजिबिलिटी देखील झाली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑक्टोबरमध्ये डिसॅलिनेशनच्या कामाचे टेंडर्स हे बृहन्मुंबई महानगरपालिका काढेल. त्यामुळे कुठेही हा प्रकल्प मागे टाकलेला नाही किंवा हा या ठिकाणी थांबवलेला नाहीये. एक आपण हे देखील सांगितलं होतं की आता नगरसेवक नाही आहेत आणि मग लोकांची कामं अडलेली आहेत, ते खरंच आहे. पण यावेळेस महानगरपालिकेने सर्व 36 विधानसभा क्षेत्राकरता प्रति विधानसभा क्षेत्र 35 कोटी रुपये असा 1260 कोटी रुपयाची तरतूद ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे ही सगळी कामं जी आहेत ही त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतील. अनिल परब साहेबांनी देखील काही मुद्दे महानगरपालिकेच्या संदर्भातले मांडले. यामध्ये सॅनिटरी नॅपकिन बसवण्याच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाला असं आपण सांगितलं. मुळामध्ये जी काही मार्केटची किंमत आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीतच हे घेतलेले आहेत आणि त्या कमी किमतीत घेतानाही 3 वर्षाच्या AMC सहित आणि इन्सिनरेशनच्या फॅसिलिटी सहित ते घेतले आहेत. आणि परब साहेब, आतापर्यंत प्रायोगिक तत्वावरच हे केलेलं आहे. केवळ 200 सॅनिटरी नॅपकिन कॉम्बो मशीन 200 घेतलेले आहेत, त्या 200 इन्स्टॉल केलेले आहेत. त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे याच्या आधारावर इतर आपण करणार आहोत. आणि आपण सांगितलं की 5000 शौचालय कुठनं आली तर एकूण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 8173 शौचालय आहेत. हा सगळी हा महापालिकाच मेंटेन करते ना, महापालिकाच करते. नाही किंवा ठीक आहे, माझ्याकडे आता त्याची माहिती एक्झॅक्ट नसेल, कदाचित मी जरूर ती माहिती आपल्याला देईन. पण 200च लागले आहेत. सेवन हिल्सच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण जर बघितलं तर उपनगरात कोरोना विषाणूच्या अटकावाकरता सेवन हिल्स रुग्णालय प्रिन्सिपल ऑपरेशन सेंटर म्हणून कार्यरत राहील. किमान 500 रुग्णशय्या कार्यान्वित असतील
याची दक्षता घेण्यासाठी महानगरपालिकेच्या आर्थिक सहाय्याने सेवन हिल्स रुग्णालयाचे प्रचालन सुरू ठेवण्यात आलेले आहे। या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की आता एनसीएलटी मध्ये हा सगळा प्रकरण आहे आणि 10 ऑगस्ट रोजी एनसीएलटी मध्ये याची सुनावणी जी आहे ती होणार आहे। त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या फंडाच्या संदर्भात सांगितलं, त्यात मी आता बोललोच आहे, सुशोभीकरण आपण जे करतो आहे ते का करतो आहे वगैरे हे सांगितलेलं आहे। पालकमंत्र्यांच्या कार्यालयाच्या संदर्भात आपण सांगितलंय, मुळातच बर पण कार्यालयाबद्दल सांगून देतो अतिशय स्पेसिफिकली, आज नगरसेवक नाहीत, पक्षांची कार्यालय त्या ठिकाणी नाहीत, आलेले जे आपले वेगवेगळे तक्रारी घेऊन येतात त्यांच्याकरता तिथे एक जागा असली पाहिजे म्हणून हे कार्यालय सुरू केलंय। ज्या दिवशी बीएमसीची बॉडी परत येईल त्या दिवशी पालकमंत्री कार्यालय तिथं बंद केलं जाईल, तिथे बंद केलं जाईल। उपनगरात तर कार्यालय आहेच, तिकडेही आहे त्यांचं, हो उपनगरातही ते बसतात, ते उपनगरात बसतात, ते जनता दरबार घेतात, ते प्रत्येक वॉर्डात जातात। नाही नाही तेच बसतात कार्यकर्ते, नाही अध्यक्ष महोदय, सन्माननीय अम्मादास दानवेजी, माननीय नाथाभाऊंनी आणि अमशा पाडवी साहेबांनी देखील कुपोषणाच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी मांडला आणि आदिवासी विकास विभागाच्या संदर्भात मुद्दा या ठिकाणी मांडला। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कुपोषणाच्या संदर्भात राज्यामध्ये एकूण राज्याचा जर आपण विचार केला तर तीव्र कमी वजनाची जी टक्केवारी आहे ती 2021 मध्ये 1.43% होती, मार्च 2022 मध्ये ती 1.24% होती आणि आता ती मार्च 2023 मध्ये 1.22% आहे। त्यामुळे ही टक्केवारी खाली येते आहे, ही टक्केवारी वाढते असं नाहीये। आदिवासी बहुल जे 16 जिल्हे आहेत या 16 जिल्ह्यांमध्ये देखील आपण जर ही टक्केवारी पाहिली तर मार्च 2021 मध्ये 1.82% होती, ती 1.62% इतकी आता त्या ठिकाणी खाली आलेली आहे। आणि विशेषतः सॅम बालकांना सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्याकरता ग्राम बाल विकास केंद्र योजना आपण माय सप्टेंबर 2017 पासून सुरू केलेली आहे। मागील 3 वर्षाची राज्याची आणि आदिवासी 16 जिल्ह्यांची स्थिती जर आपण बघितली तर ही योजना खूप यशस्वी झाली आहे। एकूण आपण बघितलं असेल तर जी मुलं त्या ठिकाणी सॅम श्रेणीतून नॉर्मल श्रेणीत गेली त्याची संख्या देखील वाढती आहे, ती आता साधारणपणे 2020-21 साली 2898 होती, ती आता 2022-23 साली जवळपास 4000 झालेली आहे। आणि आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये ती 1947 होती, ती आता 2637 इतकी झाली आहे। आणि एकूण सुधारणा झालेली जी सॅम बालके आहे त्यांची संख्या ही आता राज्यामध्ये 4700 वरनं 7500 वर गेली आहे आणि आदिवासी बहुल 16 जिल्ह्यांमध्ये ती 2020-21 साली जी 3191 होती ती आता वाढून 6415 म्हणजे जवळपास दुप्पट बालक ही आता या सॅम कॅटेगरीतली त्यांच्यामध्ये सुधारणा झाली आहे। याकरता आपल्याला माहिती आहे आपण घरपोच आहाराची योजना राबवतो, 6 महिने व 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांना आपण त्या ठिकाणी घरपोच आहार देतो, आपण गरम ताजा आहार देखील त्या ठिकाणी देतो। एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना आपण चालवतो की ज्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण कारवाई करतो। मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम आता आपण सुरू केलेली आहे, विशेषतः आपल्याला कल्पना आहे की मायग्रेशन हा एक सगळ्यात मोठा इश्यू आहे की ज्यातनं कुपोषण त्या ठिकाणी होतं आणि म्हणून ज्या गावातनं लाभार्थी स्थलांतरित होत आहेत त्या गावची अंगणवाडी सेविका, स्थलांतरित होणाऱ्या लाभार्थ्याचे नाव, गाव, वैयक्तिक माहिती तिच्या बीटमधील सुपरवायझरकडे सादर करते, सुपरवायझर सदर माहिती मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीममध्ये नोंदवते आणि त्यानंतर ते जिथे गेले आहेत
तिथेही त्यांना आपण तो फायदा देण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करतो। मागील वर्षी राज्यामध्ये 3143 स्थलांतरित लाभार्थ्यांना आयसीडीएसच्या योजनेचा लाभ आपण दिलाय। आपण ग्राम बाल विकास केंद्र ही सुरू केलेली आहेत, मी खूप डिटेल मध्ये सांगत नाही, अनेक उपाययोजना या संदर्भात केली आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की या ज्या उपाययोजना आहेत, एक विषय माननीय भाऊंनी विचारला की माझा फोन टॅप का केला, रश्मी शुक्लांचं काय झालं, महत्त्वाचा मुद्दा आहे त्या संदर्भात भाऊ आता प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, आपल्याला माहिती आहे की त्याची चार्जशीट देखील दाखल झालेली आहे, त्या संदर्भात न्यायालयाने काही निर्णय देखील दिले आहेत आणि आता काही याच्यावर न्यायालयाची स्थगिती आहे, त्याच्यामुळे आता या संदर्भात यापेक्षा अधिक माहिती तर मी काही आपल्याला देऊ शकणार नाही, पण कधीतरी माहिती मिळाली तर नक्की आपल्याला देईन। अध्यक्ष महोदय, गौण खनिजाच्या संदर्भात देखील तो घेतलाय, तो रिपोर्ट घेतलाय, त्या रिपोर्टवरही आपण कारवाई करतो। अध्यक्ष महोदय, हा नाही असे कुपोषण आपण अमान्य करू शकत नाही, फक्त मी एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय की ते हळूहळू आपण खाली आणतो। गौण खनिजाच्या संदर्भात आता सगळी आकडेवारी देऊन मी आपला वेळ या ठिकाणी घेणार नाही, त्याचप्रमाणे काही इंडस्ट्रीच्या संदर्भातले मुद्दे देखील उपस्थित झाले होते, अंबादासजींनी भाईंनी देखील केले होते। तर एकूण जर आपण बघितलं तर 23/10/2019 ते 30/6/2022 या कालावधीमध्ये राज्यामध्ये स्थापित होणाऱ्या नवीन व विशाल अतिविशाल उद्योगांसाठी एकूण 65 ऑफर लेटर दिले, गुंतवणूक 52,592 कोटी आणि एकूण रोजगार 54,735। हे सरकार आल्यापासून केवळ एका वर्षात 1/7/2022 ते 31/7/2023 एकूण 109 ऑफर लेटर दिले, एकूण गुंतवणूकदार गुंतवणूक 1,04,825 कोटी आणि एकूण रोजगार 78,665 कोटी। यासोबत दावोसच्या जागतिक परिषदेमध्ये 25 सामंजस्य करार झाले आणि याच्यामध्ये 80,000 कोटीच्या गुंतवणुकीचे करार होते, 96,000 रोजगाराची त्याच्यामध्ये टार्गेट आहे। एकूण आपण जर बघितलं तर ठीक आहे, मी फार कंपॅरिझन मध्ये जात नाही, पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की सातत्याने मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठक आपण घेतो, मागच्या सरकारच्या काळात 18 महिने ती झाली नव्हती आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण या ठिकाणी एकूण 1,27,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीला मंत्रिमंडळ उपसमितीने आतापर्यंत मान्यता दिली आहे, ज्यामध्ये 1,62,317 एवढा रोजगार हा उपलब्ध होणार आहे। तर विभागनिहाय देखील आपल्याकडे, मी आता ते देखील आपल्याला सांगत नाही, पण भाई आपण हे म्हणालात की तुम्ही येता कुठलेही आकडे सांगता असं नाही आहे, मुळामध्ये एफडीआयच्या संदर्भात दरवर्षीची आकडेवारी आरबीआय घोषित करते, आरबीआयच्या घोषित आकडेवारीमध्ये 20-21 कर्नाटक एक नंबरवर होतं, 21-22 गुजरात एक नंबरवर होतं, 15-19 महाराष्ट्र नंबर 1 होता, मग कर्नाटक नंबर 1 झाला, मग गुजरात नंबर 1 झाला, हे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा नंबर 1 महाराष्ट्रच झालेला आहे एफडीआय मध्ये आणि ही सगळी आकडेवारी या ठिकाणी आपल्या समोर मी मांडलेली आहे। खरं म्हणजे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत, विशेषतः भाईंनी गृहनिर्माणच्या संदर्भातले काही मुद्दे मांडले, जरूर भाई रखडलेल्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण करण्याकरता मोठ्या प्रमाणात आपण काम करतो आहोत। मी मागच्या काळातही सभागृहात सांगितलं की आता त्याची एक स्ट्रॅटेजी आपण तयार केली आहे आणि त्या माध्यमातून याला गती कशी देता येईल त्याचा प्रयत्न आहे। दरेकर साहेबांनी 56 वसाहतीच्या मधल्या 27 ठिकाणी पोलीस विभागास भूखंड गाळे इमारती या दिलेल्या आहेत याची माहिती, या संदर्भातली माहिती दिली आहे, त्याचे रिडेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि निश्चितपणे मला असं वाटतं की त्या संदर्भात कारवाई केली जाईल। बीडीडी साईच्या पात्रतेच्या संदर्भात आपण सांगितलं, त्याची कारवाई आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ते देखील आपण पात्रतेचं काम जे आहे हे लवकरच या ठिकाणी पूर्ण करू। सचिन भाऊंनी
त्या ठिकाणी जे आपले गिरणी कामगार आहेत ते घरांच्या ताब्याच्या प्रतीक्षेत आहेत. आपण दर आठवड्याला काही घरं देतो आहात, अर्थात ते कमी आहेत, पण आपण देतो आहात. जसे असे होतात तसे आपण देणं सुरू केलेलं आहे. मला वाटतं परवा देखील आपण काही घरं त्या ठिकाणी 3-4 हजार देणार आहोत. पण आता जसं मी मागे देखील सांगितलं, आता एलिजिबिलिटी एकदा फिक्स करून, कारण आपल्याला कल्पना 1.5 लाख आकडा हा नाही आहे, तो कदाचित 50,000-60,000 जाईल, ते एकदा फ्रीज करून आणि मग त्यातल्या काही लोकांचं तर म्हणणं आहे की आमच्या जिल्ह्यात दिलं तरी आम्हाला चालेल, तर तशा प्रकारची योजना आपण ही जी आहे ही लवकरच या ठिकाणी तयार करतो. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता विविध सदस्यांनी जे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत त्या मुद्द्यांचे उत्तर देखील माझ्याकडे आहेत. पण मी आता सगळी उत्तरं देऊन या ठिकाणी अधिक वेळ हे घेणार नाही. कपिल पाटील साहेब, सरकार कुठल्याही परिस्थितीत खासगीकरणाला प्राधान्य देणार नाही, म्हणूनच सरकारने सगळी पदं भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. सगळी पदं आपण भरतो आहोत, पण ती भरत असताना काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष आपण खासगी लोकांचा उपयोग करतो, त्याच्या पलीकडे तो वाढवण्याचा विचार काही आमचा नाही आहे. एवढं मात्र मी या निमित्ताने आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो. अरुणलाल साहेबांनी शेतीच्या संदर्भात काही मुद्दे मांडले आहेत, वेगळ्या प्रस्तावात त्याला निश्चितपणे उत्तर देऊ. महादेव जानकर साहेबांनी धनगर समाजाच्या योजनांसंदर्भात त्याच्या ते इफेक्टिव्हली लागू करण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे कारवाई ही त्या ठिकाणी करतोय. नरेंद्र दराडेजींनी त्या ठिकाणी नाशिक शहरातल्या गुन्हेगारीच्या संदर्भातले विषय मांडले आहेत. प्रज्ञा सातवताईंनी औंढा नागनाथच्या मंदिराच्या संदर्भातला विषय मांडलाय. आता त्या संदर्भात ताई नवीन कमिटी करण्याच्या संदर्भात तो जो स्कीम फॉर्म केलेली आहे ती 2018 साली हायकोर्टात दिली, पण हायकोर्ट तिके अजून त्याच्यावर निर्णय लावत नाही. आता मी काल ऍडव्होकेट जनरलला विनंती केली आहे की तुम्ही हायकोर्टाला विनंती करा आणि ही स्कीम तात्काळ मंजूर करायला लावा, जेणेकरून आता तिथे जो कारभार चाललेला आहे फक्त तहसीलदार आहे बाकी कोणीच नाही आहे असं न होता त्या ठिकाणी नवीन फ्रेम केलेल्या स्कीम अनुसार एक योग्य अशा प्रकारचं बोर्ड त्या ठिकाणी यावं अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अमोल मिटकरींनी कालबाह्य झालेले कायदे या संदर्भात मुद्दे मांडले, आपण त्याच्या संदर्भात कारवाई ही ऑलरेडी सुरू केलेली आहे. निलय नाईक साहेबांनी पुसदला अतिरिक्त पोलीस अधीक्षकाचं ऑफिस निर्माण करावं असं सांगितलेलं आहे, जरूर त्याचा विचार हा आपण त्या ठिकाणी करू. धीरज लिंगाळेजींनी त्या ठिकाणी पूर्व विदर्भासाठी निधी देण्यात आलाय, पश्चिम विदर्भालाही द्यायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ असा भेदच होणार नाही. खरं म्हणजे यावेळेस या बजेटमध्ये पश्चिम विदर्भाला जेवढं मिळालंय तेवढं मला असं वाटतं की पूर्व विदर्भाला देखील मिळालेलं नाही, त्यामुळे असा कुठलाही भेद होण्याचं कारण नाही. कारण काय की मी जन्माला पूर्व विदर्भात आलो आहे, पण माझं आजोळ हे पश्चिम विदर्भात असल्यामुळे मला दोन्हीकडे लक्ष ठेवावं लागतं, मामाकडे जास्त लक्ष ठेवावं लागतं. आले पाहिजे दुसरे मंत्री नाही, काही लोक मामा नसताना मामा बनवतात. प्रसाद लाड यांनी त्या ठिकाणी टेम्पल कनेक्टच्या संदर्भात सांगून आधीच माहिती दादा काय बोलणार ते लव जिहादचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. एवढंच सांगू इच्छितो की लव जिहाद किंवा मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करणे, खोट्या आयडेंटिटीने करणे, या संदर्भात वेगवेगळ्या राज्यांनी जे कायदे केलेले आहेत त्या कायद्यांचा अभ्यास आम्ही करतो आहोत, आणि त्यानंतर त्याच्यापैकी जे उपयुक्त आपल्या राज्याकरता असेल त्यानुसार आपल्या राज्याच्या कायद्यात त्या प्रकारचे बदल हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू. अनिकेत तटकर यांनी हुंडाबळीचा कायदा मजबूत करावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे, निश्चितपणे त्याहीकडे लक्ष जे आहे ते दिलं जाईल. मग त्यांना हुंडा परत करायला लावू, म्हणजे ज्यांनी घेतला असेल ना अनिकेतनी, नाही तर रेकॉर्डवर यायचं. प्रवीण दटकेंनी ताजुद्दीन बाबा ट्रस्टच्या तिथलं अतिक्रमण हटवावं असं त्या ठिकाणी विनंती केली आहे. बऱ्यापैकी आपण हटवलेलं आहे, पण हे खरं आहे काही बंगले बिंगले त्या ठिकाणी लोकांनी ताजुद्दीन बाबा ट्रस्टच्या जमिनीवर बांधलेले आहेत, नक्की ते देखील
जे काही अतिक्रमण आहे ते हटवण्यात येईल. सत्यजित तांबेंनी दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंच्या आत्महत्येच्या संदर्भातला मुद्दा मांडला आणि खरोखर आपल्या सगळ्यांना अतिशय या गोष्टीचं दुःख आहे की एक अतिशय होणहार अशा प्रकारचा आर्ट डायरेक्टर की ज्यांनी देशामध्ये सर्व प्रकारच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मोठा जम बसवला होता आणि मराठी माणसाला अभिमान वाटावा अशा प्रकारचं कार्य हे नितीन चंद्रकांत देसाईंनी केलं होतं. दुर्दैवाने त्यांनी आत्महत्या केली. त्यांचा स्टुडिओ हा त्या ठिकाणी जप्तीला गेला होता आणि त्यांनी काही व्हॉइस क्लिप्स देखील त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी काही एडिलवाईस कंपनी आणि त्यांच्या काही लोकांवर काही आरोप देखील केलेले आहेत. जरूर याची सगळी चौकशी ही केली जाईल आणि हा प्रयत्न देखील शासनातर्फे केला, अर्थात कायदेशीर तरतुदी आपल्याला बघाव्या लागतील. पण एक मराठी माणसाचा स्टुडिओ आहे, तो आपल्याला कसा वाचवता येईल या संदर्भात देखील निश्चितपणे आपण तो प्रयत्न करू. सुरेश धस साहेबांनी ऊसतोड कामगारांच्या संदर्भात चांगलं काम चाललं पण अजून चांगलं झालं पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका या ठिकाणी मांडली. जरूर कायदा केला पाहिजे असा त्यांनी, आपण धस साहेब जरूर पडताळून पाहू आणि कायदा नाही, कुठलाच कायदा रद्द होत नाही आणि माथाड्यांचा जोपर्यंत हे सरकार रद्द होणार नाही. कायदा जर तुम्ही त्यातल्या अमेंडमेंट वाचल्या तर ज्यांना खोटे धंदे करायचे आहे माथाड्यांच्या नावावर त्यांच्यावर आपण चाप बसवणार. खरा माथाडी खरा माथाडी जो आहे त्याला 100% प्रोटेक्शन मिळेल, नव्हे तर त्याला अजून सुविधा मिळतील, त्याच्या परिवाराला अजून सुविधा मिळतील. पण जे लोक मर्सिडीज गाडीमधनं येऊन माथाडी म्हणून वसुली करतायत त्यांच्या मर्सिडीज गाड्या देखील त्या ठिकाणी वापस घेण्याचा प्रयत्न केला जाईल, त्याकरता आपण हा कायदा आणला. आणि मला विश्वास आहे की त्याला भाई तुम्ही शशिकांतजी आणि कपिल पाटील देखील याला मान्यता द्याल आणि भाई तुम्ही पण द्याल, भाऊ तुम्ही पण द्याल. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय सर्वच सदस्यांचे मी या निमित्ताने आभार मानतो. काहींनी सूचना केल्या आहेत, हो त्याचं आहे माझ्याकडे निवेदन. आता त्याचं बोललो मी भाई, नाही ऑलरेडी पकडलंय. जळगावमध्ये एक अतिशय 7 वर्ष 9 महिन्याची मुलगी आहे, तिचा बलात्कार करून त्या ठिकाणी खून करण्यात आला आणि तिला कचऱ्या किंवा आपल्या गवतामध्ये लपवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालाय. शेजारीच राहणारा मुलगा आहे, स्वप्नील सोन्या पाटील म्हणून हा मुलगा आहे. त्यांनी आता कबुली देखील दिलेली आहे आणि त्यांनी गोठ्यातल्या चाऱ्यामध्ये त्या ठिकाणी बलात्कार करून तिला दाबून ठेवलं होतं. या संदर्भात आता पुढची कारवाई आरोपी निष्पन्न झाल्यामुळे आजूबाजूचीच घर आहेत, बाजूच्याच घरामध्ये त्यांनी ते केलेलं आहे. अतिशय हो निश्चित, आपण भाऊ आपण सांगितलेल्या सगळ्या विषयाची चौकशी करूया. त्यामुळे आता जात निहाय जनगणनेच्या संदर्भात मागे देखील मी बोललो की आता सुप्रीम कोर्टामध्ये ती केस गेलेली आहे आणि आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या संदर्भात काय येतो तो बघितल्यानंतर आपण त्या संदर्भातला निर्णय करू. सभापती महोदय मी सगळ्या सदस्यांचे आभार मानतो. जी काही टीका झाली असेल ती टीका देखील या ठिकाणी विनम्रपणे स्वीकारून त्यातनं चांगलं काय करता येईल हे करण्याचा प्रयत्न आपण करू. शेवटी कायदा सुव्यवस्था असेल किंवा राज्याचं परिचालन असेल, कोणीच त्या ठिकाणी पूर्णांक नसतो, सगळेच अपूर्णांक असतात. त्याच्यामुळे निश्चितपणे एवढी मोठी व्यवस्था चालवत असताना त्याच्यामध्ये काही अडचणी असतात, काही कमतरता असतात, पण तरी देखील त्यातनं चांगल्यात चांगलं कसं देता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा असतो. जे चुका झाल्या त्यातनं शिकायचं असतं. त्यामुळे मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की ज्या काही चांगल्या सूचना आल्या असतील किंवा टीका देखील झाली असेल
त्या सगळ्या गोष्टींचा योग्य प्रकारे परामर्श घेतला जाईल आणि त्यातनं निश्चितपणे राज्याला पुढे नेण्याकरता योग्य ती भूमिका हे सरकार स्वीकारेल एवढंच सांगतो आणि माझं बोलणंच म्हणतो. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.